ऊस भाताची लागवड या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त भाताची लागवड या ठिकाणी जास्त जवळपास 50-60% भाताची लागवड केली जाते. आणि भाताची शेती आपण पुढे जाऊ पाहणारच आहोत कोणत्या पद्धतीने भाताची लागवड केली जाते. तसेच आपण धरणाची लांबी पाहिली तर धरण खूप मोठं आहे, भाताची लागवड या पद्धतीने केली जाते भात शेती. या परिसरामध्ये जास्तीत जास्त पावसाचा आनंद घेताना जास्त मजा वाटते. भात शेती या ठिकाणी जास्त प्रमाणात आणि आपल्याला भात नंतर ऊसाची शेती जास्त प्रमाणात, कारण या परिसरामध्ये जास्तीत जास्त ऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. उद्या कारपट आहे तरी आपण पाहू शकता हरणबारी धरण म्हणजे जवळपास पूर्ण भरलेलं आहे. तरी जवळपास 8 दिवसामध्ये पूर्ण धरण जो आहे पूर्णपणे भरलेलं आहे. तसेच आपल्याला त्या साईडला ओव्हरफुलचं पाणी जातं आपण पाहू शकता. आज संध्याकाळपर्यंत तरी ओव्हरफुल होऊ शकतं, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. आणि आतापर्यंत सुद्धा पाऊस चालू आहे, जवळपास 8-10 दिवस झाले तरी सतत पावसाचं प्रमाण कमी होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा जो धरण आहे हरणबारी धरण पूर्णपणे आता भरलेलं आहे, जवळपास 99.99% तरी भरलेलं आहे. पावसाचं प्रमाण अजूनही कमी झालेलं नाही, आता सुद्धा पाऊस जोरदार चालू आहे. आणि आपण पुढे पाहू शकता धरणाची लांबी किती. या ठिकाणी आपण पाहू शकता पाऊस हा किती जोरदार प्रमाणात चालू आहे. त्या ठिकाणी म्हणजे जवळपास ह्या परिसरामध्ये एकदा का पाऊस चालू झाला तर परत म्हणजे सतत चालू असतं, म्हणजे कमी होण्याचा तो नावच घेत नाही. त्याच्यामुळे ह्या परिसरामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालतात. आपण तिकडं पाहू शकता त्या पावसाचं प्रमाण चालू आहे खूप. आणि त्याच्या त्या तो डोंगराच्या पलीकडे आपल्याला गुजरात भाग लागून जातो, त्याच्यामुळे इकडं पावसाचं प्रमाण कधी कमी होत नाही. त्याच्यामुळे हरणबारी धरण पाहण्यासाठी जास्त प्रमाणात आपण पर्यटन स्थळ जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे ह्या दिवसामध्ये जास्तीत जास्त धरण पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. आपण पण पाहू शकतात स्मार्ट आतनूर ह्या चॅनलवर आपण पाहू शकता पूर्ण आपल्या जवळपास खेड्यामध्ये कोणत्या गोष्टी चालतात, कोणत्या पद्धतीनं पिकाची लागवड केली जाते. आपण पूर्ण स्मार्ट आतनूर ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता आणि पूर्ण व्हिडिओ आपण पाहू शकता कोणत्या पद्धतीनं आपण हे करू शकता ते.